शिवण्याची जास्त प्रॅक्टिस नसेल आणि तुम्हाला जर लहान मुलीचं जर तुमच्या ब्लाउजच जर शिवायचं असेल तर ही पद्धत अतिशय सोपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तर मी अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही कट करून घेतलेला आहे बॅक साईड फ्रंट साईड त्यासोबत स्लीव्ज कट केली आहे तर स्लीव्ज आपली ही फुल स्लीव्ज आहे त्यासोबत ही पफची स्लीव्ज आपण घेतलेली आहे तर मी अस्तर आणि ब्लाउज पीस हे दोन्हीही व्यवस्थितरित्या कट करून घेतले तर हे माप घेऊन ब्लाऊज प्रकारे कट करायचं तर याचा असं विस्तार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे नाहीतर ही याची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मी एंडस्क्रीनला देईल तर ती तुम्ही नक्की पाहून घ्या तर सरळ बाजूने मी अस्तर ठेवले आणि गळ्याचा अगोदरच देऊन घेतलेला होता तर त्यानुसार मी समोरच्या गळ्याची उंची साडेपाच ठेवली म्हणजे शिवून पाच इंचापर्यंत तुम्हाला गळा रेडी मिळेल गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर सर्वप्रथम मी गळा शिवून घेणार आहे आणि त्यासोबत ते त्याला पलटी मारून घ्यायची म्हणजे गळ्याचा गोट वगैरे जो करतो किंवा आपण पायपिंग वगैरे करतो तर ते बिलकुल करावं लागणार नाही कारण बऱ्याच जणांना फिनिशिंगचा प्रॉब्लेम असतो किंवा त्यांना ब्लाऊज व्यवस्थित जमत नाही तर त्यांनी ही पद्धत नक्की यूज करून पहा अतिशय सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले तुम्ही लहान मुलीचं ब्लाऊज आरामशीर ह्याच पद्धतीने जरी शिवलं तरी तुमचं ब्लाऊज खूप छान तयार होईल तर यावर मी प्रेस देऊन घेत आहे सरळ बाजूने आपण अस्तर ठेवलं त्यावर गळ्याची शिलाई मारून घेतली पहा पलटी करून घेतल्यानंतरून त्यावर मी प्रेस देत आहे तर प्रकारे आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही आपण तयार करून घेणार आहोत गळा तयार झाल्याच्या नंतरून पहा या अशा प्रकारे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीही जोडून घेणार आहोत जोडताना कुठेही झोळ वगैरे येऊ द्यायचं नाही अगदी व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे कपडा जेवढा होईल तेवढा सरळ करत करत द्यायचं कारण काय होतं अस्तर आणि हे ब्लाउज थोडं सुळसुळीत जर असलं तर ते कमी जा कमी अधिक होऊ शकतं त्यामुळे त्यामध्ये झोळही येऊ शकतो शिलाई देताना एकसारखी शिलाई द्यायची आणि ही शिलाई ज्यावेळेस आपण कपडा कुठलाही जोडतो तर त्यावेळेस शिलाई देताना शक्य होईल तितक्या कडेने तुम्ही शिलाई द्यायचा आता बॅक साईड आणि फ्रंट साईड आपली याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत गळ्याची उंची तुम्हाला जर आवडीनुसार कमी जास्त जर करायची असेल तर तुम्ही करू शकता मी बॅकचा आणि फ्रंटचा सा गळा साडेपाच ठेवलेला आहे आणि बॅकचा गळा हा सहाचा ठेवला म्हणजे शिवून साडेपाचचा सा तयार मिळेल एक्स्ट्राचा जो भाग आहे तर तो कट करून घेते तर ही फ्रंटची बाजू आहे आपली म्हणजे समोरील भाग अस्तर जोडून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत असंच बॅक साईडसुद्धा आपण शिवून घेणार आहोत हे पाच सरळ बाजूवर आपण अस्तर ठेवले गळ्याचा आकार मी अगोदरच देऊन घेतला आणि तो पहिला आपण जोडला त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत स्लीवज पण त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत तर स्लीवजला पहा तुम्ही सरळ बाजूने मी अस्तर ठेवलेलं आहे आणि ह्याच अस्तरला खालच्या बाजूने पहा अर्धा इंचाची मी शिलाई मारली आणि वरणं प्रेस देते प्रेस देताना शक्य होईल तितक्या कळेने आणि अस्तरवर शिलाई द्यायची म्हणजे ही शिलाई आपल्या ब्लाऊजला वरणं कुठेही दिसत नाही दंड घेरच्या बाजूने आपण शिलाई दिली आहे त्यानंतर आपण वरचा मोंड्याचा जो आकार असतो ब्लाऊजचा या ठिकाणी शिलाई देऊन घेतो आहे आणि जोडून घेणार आहोत म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्हीही व्यवस्थित्या जोडून घ्यायचे कुठेही झोळीव द्यायचा नाही आहे एक्स्ट्राचा भाग याही ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले आकार चुकत नाहीत आणि हा तुमचं ब्लाऊजही अगदी व्यवस्थित येतो ज्यावेळेस तुम्ही शिवता त्याच वेळेस तुम्ही कट करत जा हे पहा दोन्ही बाही तयार करून घेतली म्हणजे उजवी बाही आणि डावी बाही त्याचप्रमाणे आपण ब्लाऊजचं जसं बॅक साईड फ्रंट साईड आपण तयार करून घेतली तर त्यावर मी असं अशा प्रकारे मार्क करून ठेवते म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला ही अडचण येईल आता आमच्या हातामध्ये बसते त्यामुळे आम्हाला अगदी सहजरित्या जमतं आहे सेंटर पॉईंट घेतला सेंटरपासनं तीन इंच आणि व उंची ही चार इंच याप्रमाणे आपण बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही टक्स याच पद्धतीने देणार आहोत कारण का छोट्या मुलींना ॲडजस्ट होऊन जातं कमी अधिक प्रमाणामध्ये टक्स जर असले तर मग शक्यतो छोट्या मुलींचे जे ब्लाऊज असतात त्यांना टक्स असतात ते बॅकचे आणि फ्रंटचे जवळपास सारखेच असतात टक्स देताना साधारणतः अर्धा इंच शिवणीमध्ये जाईल इतकं मार्जिन तुम्हाला त्यामध्ये पकडायचं आहे आणि टक्स देताना डबल शिलाई द्यायची बॅकचा आणि फ्रंटचा याचप्रमाणे आपण टक्स देणार आहोत टक्स जर दिले तर तुमचं ब्लाऊज आणखी छान फिटिंगला बसेल हे पण आपले टक्स देऊन झालेले आहे टक्स दिल्यानंतर अशा प्रकारे साधारणतः एक दोन इंचाची आपण अस्तरची पट्टी घेणार आहोत आणि ती फ्रंट साईडने लावून घ्यायची खालनं अर्धा इंच शिवणीमध्ये जाईल अशा प्रकारे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे त्यानंतरून यावर आपल्याला प्रेस टीप द्यायची आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड याच पद्धतीने करायची सर्वप्रथम गळा शिवायचा आहे आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे नंतरून साईडनं शिलाई देऊन आपल्याला अस्तराने ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं आहे त्यानंतर टक्स दिले आणि आता खालची जी पट्टी आहे कमरेची पट्टी तर ती आपण जोडून घेतो आहे ती जोडताना हे पहा या पद्धतीने प्रेस टिप द्यायची आहे प्रेस टीप दिल्यानंतरून अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः फोल्ड करायचा आणि फोल्ड करून त्यावर शिलाई द्यायची शिलाई देताना शक्यतो तीन नंबरची तुम्ही शिलाई द्यायचा म्हणजे शिलाई तुमची ती पक्की बसते आणि ब्लाऊज उसवायचे चान्सेस फार कमी राहतात ब्लाऊजचं अंगावर माप घेऊन कशाप्रकारे कटिंग करायचं तर याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या मी चॅनलवर टाकला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एंडस्क्रीनलाही देईल तर तुम्ही ती नक्की पाहून घ्या की पण आता एक साईड आपली कंप्लीटली तयार झाली अशाच प्रकारे आपण दुसरी साईड तयार करून घ्यायची दोन्ही बाजू आपल्या तयार झाल्या बॅक साईड आणि फ्रंट साईड आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत इथे टक्स देऊन घ्यायचे खालची पट्टी जोडायची सेम आणि त्यानंतरून आपण शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडताना मिनिमम तुम्ही अर्धा इंच शिवणीमध्ये जाईल इतकं तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज नक्कीच फिटिंगला तुमचं व्यवस्थित बसेल शोल्डरला डबल शिलाई द्यायची आणि लॉक करायला विसरायचं नाही मुंड्याचा आकार कट केला की नाही तोही तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे कारण का बरेच जणांचा मुंड्याचा आकार कट करायचा राहतो आणि परिणामी ब्लाउजला मग झोळ येतो किंवा मुंड्यामध्ये त्या ठिकाणी पफ तयार होतो आता स्लीव जोडताना पहिले हातावर तुम्ही जोडून पाहिजे की व्यवस्थित बसते का कमी अधिक जर होत असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला आता प्लेट्स द्यायच्या आहेत कारण का ही फुग्याची बाई आहे आपली जोडताना इथे तुम्ही कच्ची शिलाई जरी टाकली तरी जमेल म्हणजे पाच नंबरची जी शिलाई असते ती कच्ची शिलाई टाकून पाहत जायची तुमची जर पहिली शिलाई व्यवस्थित आली तर त्यानंतरून तुम्ही तीन नंबरची शिलाई देऊ शकता आता शोल्डरवर आल्या शोल्डरवर पहा तुम्ही साधारणतः एक इंच बाकी असताना आपण इथे प्लेट्स देऊन घेणार आहोत प्लेट्स देताना साधारणतः अगदी छोट्या छोट्या अशा तीन प्लेट्स तिथे द्यायच्या आहेत अगदी नॉर्मल नॉर्मल द्यायच्या अगदी छोट्या म्हणजे तिथे छानसा आपला पप तयार होईल तुम्हाला अगदी सगळ्या शेवटी दाखवते की मी ब्लाऊज घातल्यानंतर कि ते किती व्यवस्थित आणि किती छान फिटिंगला बसले तेही तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा प्लेट्स देताना एक सारख्या द्यायच्या आहेत कमी अधिक होऊ द्यायच्या नाही कमीत कमी अर्धा इंच शिवणीमध्ये जाईल या प्रमाणामध्ये आपल्याला स्लीव जोडायची आहे दोन्ही बाजूच्या स्लीवज याचप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायच्या कुठेही स्लीवचा उरलेला भाग हा बाहेर काढण्यापेक्षा त्यामध्ये प्लेट्स तुम्ही ॲडजस्ट करा दोन्ही बाजू एकसारख्या आलेल्या आहेत हे चेक करून घ्यायचं कधीही तुम्ही स्लीव ज्यावेळेस जोडता तर स्लीव जोडताना हे असं पाहत जायचं की बॅक साईड आणि फ्रंट साईडचा सा भाग जो आहे तर तो, तो दोन्ही एकसारखा आलेला आहे की नाही तो चेक करत जायचा हे पा किती सुंदर आपला पफ तयार झाला आहे दोन्ही बाजूचा पफ अगदी छान तयार झालेला आहे कारण आता सध्या ट्रेंडिंगमध्ये पफ स्लीव्स खूप आहे हे पा दोन्ही बाजू एकसारख्या तयार झाल्यात आपली स्लीव्स आणि कमरघडी तर दोन्ही बाजू एकसारख्या झाल्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या नाही तर त्यांना पहिले सरळ बाजूने तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे सरळ बाजूने शक्य होईल तितक्या अगदी कडेने शिलाई द्यायची कमी अधिक जर ब्लाउज तुमचा झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते कट करून घ्यायचंय ते शिलाई देऊन घेतोय आता आपण अगदी कडेने शिलाई द्यायची दोन्ही बाजूने याचप्रमाणे कडेकडेने पहिले शिलाई देऊन घ्यायची उर्वरित भाग आपल्याला कट करायचा आणि पलटी मारून घ्यायचे पलटी मारल्याच्या नंतर यावर सर्वप्रथम आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची म्हणजे ब्लाऊज आतमधनं आणि बाहेरनं दोन्ही बाजूने फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित दिसतं लॉक करायला विसरायचं नाही आता ही शिलाई देऊन झाल्याच्या नंतर बरोबर एक इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला एक इंचाचं मार्जिन याप्रमाणे आपल्याला कमरघडीपासनं ते दंड घेरापर्यंत एकसारखी प्रमाणात आपल्याला ही शिलाई द्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचे सेम त्याच्या बाजूने एक्स्ट्रा म्हणजे ॲडजस्टेबल अशी शिलाई आपल्याला एखादी पाहिजे तशीच त्याप्रमाणे आपण शिलाई देऊन घेणार आहोत एक, एक इंचाचं जे मार्जिन घेतलं त्याच्या बाजूने आणखीन एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे ज्यावेळेस कस्टमर आपलं ब्लाऊज घालतं किंवा आपली मुलगी ज्यावेळेस ब्लाऊज घालती तर कमी अधिक प्रमाणात जर वाटलं तर आपल्याला ती शिलाई उसून ॲडजस्ट करता येतं आता ही शिलाई कशी दिली तुम्हाला ती चॉकनी मार्क करून दाखवते हे पहा याप्रमाणे कम्प्लीट एक इंच मार्जिन घ्यायचे कपडा व्यवस्थित सरळ करत आपल्याला ही शिलाई द्यायची पहिली शिलाई आपल्याला एकदम कडेने द्यायची नंतरून एक इंच मार्जिन ठेवून द्यायची हे पाय याप्रमाणे आता यांची जी छाती घडीचं माप होतं पहा हे तेरा इंच आलेलं आहे आपलं आणि कमरघडीचं जे माप आहे त्यांचं अकरा इंच आलेलं आहे अकरा इंच आपल्याला पाहिजे त्यानुसार कमी अधिक प्रमाणात तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे घडीच्या बाजूला म्हणजे थोडक्यात फिटिंग करून घ्यायची आपल्याला हवी तशी हवी त्या पद्धतीने आपण हे बॅक साईड ओपनने करतो आहे हे म्हणजे बॅक ओपनचं ब्लाऊज आहे तर बॅकसाईड आपण कट करून घेतली आहे आता इथे काजपटनपट्टी आपण करून घेणार आहोत आता ब्लाऊज आपलं कम्प्लिटली शिवून झालं आहे तुम्हाला जरी शिवण काम येत असलं तर तुम्ही व्हिडिओ पाहून पहा नक्की तुम्हाला हे ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे तर ते तुम्ही नक्की शिवू शकता या पद्धतीने तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या ग्रुप्समध्ये तो नक्की शेअर करा उलट बाजूने शिलाई दिली आहे त्यावर आपण प्रेस टिप देऊन घेतो आहे प्रेस टीप दिल्याच्या नंतरून हे पहा अशा प्रकारे आपण इथे आय करून घेणार आहोत आय करताना सर्वप्रथम मी मार्किंग करून घेते साधारणतः पाच आय करते मी कारण हे ब्लाऊज आपण थोडंसं वाढत्या अंगाचं शिवले वि आकारामध्ये आपण आय करायचे तर आय कशा प्रकारे करायचे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्हाला जमत नसतील तर ते आपल्या चॅनलवर जाऊन पाहून घ्या किंवा एंडस्क्रीनला मी तुम्हाला आय कसे बनवायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ देते तर तो तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या मुलीला नक्की तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवून पहा आय करताना शिलाई एकसारख्या प्रमाणामध्ये द्यायची कुठेही कमी अधिक होऊ द्यायची नाही आणि व्यवस्थित आय करून घ्यायची कारण हे शिलाईमधून जे केलेले आय असतात ते छान टिकतात पण आणि ब्लाऊज तुम्हाला घातल्यानंतरून ते व्यवस्थित बसतात पण त्यामुळे शक्यतो दोऱ्याच्या आय करण्यापेक्षा तुम्ही शिलाईमध्ये जे आय आहेत तर ते आय करून घ्यायचे म्हणजे कामही आपलं सोपं होऊन जातं आय बटन पट्टी लावताना लक्षात ठेवायचे उलट बाजूने तुम्हाला ही पट्टी जोडायची आहे आणि सरळ बाजूने ही तुम्हाला पट्टी वरच्या दिशेला घ्यायची आहे आणि पट्टी ज्यावेळेस तुम्ही जोडता तर पट्टीला वरच्या बाजूने म्हणजे ब्लाऊजच्या बाजूने तुम्हाला ही पट्टी जोडायची आणि आतल्या बाजूला म्हणजे अस्तरच्या आतल्या बाजूला आपल्याला ही फोल्ड करायची आय आपले बनवून झालेले आहेत पट्टी लावून झाली आपली आता ब्लाऊज मी सरळ करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला खूप पट्टी कशी लावायची तर ती दाखवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण लाईक केलेले व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जाईल हे पा या पद्धतीने दोन्ही बाजू एक सारखे आलेले आहेत की नाही चेक करून घ्यायचं कमी अधिक प्रमाणात जर असेल तर तिथे कट करून टाकायचा मी ब्लाउज सरळ करून घेते कारण का तर सरळ केल्यानंतर आपल्याला पट्टी जर बॅकसाइडची जी आपण हुकन आय पट्टी आहे ती जर कमी अधिक प्रमाणात जर असेल तर ती लक्षात येते आपल्या की कमी अधिक जर असली तर कट करून घ्यायची थोडीशी नॉर्मली किंवा तिला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी अस्तरची डबल अस्तरची पट्टी लावते पहा इथे पट्टी लावताना आपल्याला तीन नंबरची शिलाई द्यायची आहे लॉक करायला विसरायचं नाही हे पाहता ही पट्टी सरळ बाजूने लावली त्यावर प्रेस टिप दिली आपण प्रेस्टिप दिल्यानंतरून ही पट्टी कंप्लीटली आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवले कमीत कमी फक्त अर्धा ते एक तासामध्ये हे ब्लाऊज शिवून होतं तुम्ही नवीन जरी शिकत असाल किंवा शिवत जर असाल तर तुमचं एक तासाच्या आत हे ब्लाऊज शिवून होईल ब्लाऊजचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही व्हिडिओ तुम्हाला शेअर केले तर ते आपल्या चॅनलवर पहा तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हे ब्लाऊज आपलं बसलेलं आहे आणि फिटिंग पण छान आलेली आहे पफ पण छान आलेला आहे